हाय फ्रेंड्स तुम्ही बघता आता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत मैसूर वडा किंवा मैसूर बोंड नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अगदीच झटपट होणारा पदार्थ आहे चला तर मग सुरू करूया एका बाउलमध्ये आपण घेणार आहोत एक वाटी दही हे दही खूप आंबटही नाही आहे आणि गोडही नाही आहे मिडीयम असं दही घ्यायचं आहे आता आपण हे फेटून घेणार आहोत हे दही तुम्ही जेवढं फेटाल तेवढा वडा छान होईल म्हणून दही हे हाताने फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं दही फेटून रेडी झालं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत एकवटी मैदा एकवटी दही असेल तर एकवटी मैदा अर्धीवटी तांदळाचे पीठ क्रश केलेलं लसूण याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे चवीनुसार हिरवी मिरची ती मी कापून घेतली आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा सोडा आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत हे बॅटर खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको जर हे बॅटर खूप पातळ झालं तर वडा हा तेलकट होण्याची शक्यता असते आणि जर घट्ट झालं तर तो कडक होण्याची शक्यता असते म्हणून हे बॅटर भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर ठेवा आता आपण त्यात थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर पीठ भिजवून घेणार आहोत खूप झटपट होणारा पदार्थ आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही बघू शकता आपलं बॅटर रेडी झालं आहे आता आपण हे सुद्धा फेटून घेणार आहोत आता आपण त्यात टाकूया थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर आता आपण वडे तळून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आपण जशी भजी बनवतो त्याप्रमाणेच आपण मैसूर वडा किंवा बोंड तळून घेणार आहोत खूप झटपट तळली जातात आणि जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही बारीक रवा घेतला तरी चालेल पण म्हैसूर वडा हा मैद्यातच बनवला जातो आता आपण हे वडे तळून घेऊया तुम्ही हे चटणी बरोबर सॉस बरोबर खाऊ शकतात खूप टेस्टी लागतात आंबट तिखट असे हे वडे आपले रेडी झाले आहेत तुम्ही बघू शकता नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू